उस्मानाबादच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये एका महिला कर्मचाऱ्याला 2000 रुपयाची लाच घेताना उस्मानाबादच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही महिला उस्मानाबाद येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत आहे. अलका लिंबाजी सांगळे असं या महिलेचं नाव आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक या पदावर काम करत असलेल्या एका महिलेला 2000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे. ही कारवाई 19/5/2022 रोजी उस्मानाबादच्या लाचलुचपत विभागाने केलेली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. उस्मानाबाद तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक महिला अलका लिंबाजी सांगळे या महिला कर्मचाऱ्याने 2000 रुपयाची लाच स्वीकारताना उस्मानाबादच्या लाचलुचपत विभागातील पथकाने रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आताच्या घडीची उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून ठिबक आणि तुषार सिंचन सट मागील काही महिन्यापूर्वी घेतला होता. त्याचे अनुदान तक्रारदार यांना प्राप्त होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत तक्रारदार यांच्या भावाच्या नावाने तुषार सिंचन सट मंजूर होता, त्यांनी घेतला होता. या कामाचं अनुदान मिळवण्यासाठी शासनास ऑनलाईन अहवाल पाठवण्यासाठी आणि तक्रारदार यांचे यापूर्वी केलेल्या कामाचा अहवाल देण्यासाठी उस्मानाबादच्या कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक अलका लिंबाजी सांगळे यांनी शेतकऱ्याला 4000 रुपयाची मागणी केली आणि त्यांची तडजोड झाली. दरम्यान 19/5/2022 रोजी 2000 रुपयाची लाच उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचासमोर स्वीकारल्यामुळे त्यांना रंगेहात पकडण्यात उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी या लाचखोर महिलेला रंगेहात पकडून ताब्यात घेतलेला आहे. आताच्या घडीची उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. उस्मानाबाद जिल्ह्यातील घडामोडीवर नजर टाकण्यासाठी आम्ही हे डिजिटल माध्यम सुरू केलेलं आहे. आमच्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.